नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, आता काही दिवसांनंतरच निवडणूक आहे आणि आपल्याला सुविधा व्हावी, त्यानंतर आपल्याला काहीतरी जनजागृती व्हावी याकरता निवडणूक आयोग विविध अशा कार्यक्रम आणि योजना राबवत असते की जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ व्हावा। आता एक अशीच 1950 नंबर आहे, 1950 नंबरवर तुम्ही जर मॅसेज केला तर तुम्हाला मतदान बूथ स्लिप मिळून जाईल। यावर तुमचा बूथ क्रमांक, अनुक्रमांक असे विविध अशी माहिती आपल्याला मिळेल। आता मी हे पहिल्यांदाच हाताळत आहे, त्यामुळे मला कशा प्रकारची स्लिप मिळणार आहे हे सुद्धा माहीत नाही। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याजवळ आपला ईपिक नंबर असायला हवा, ईपिक नंबर आपल्याला असायला हवा आणि तो ईपिक नंबर टाकून आपल्याला मेसेज करायचा आहे। आणि मेसेज केल्यानंतर अवघ्या 15 सेकंदात आपल्याला मतदान बूथ स्लिप मिळणार आहे। तर आपण प्रत्यक्ष इथे प्रत्यक्ष करून पाहणार आहे। मी तुम्हाला माझ्या ईपिक नंबरद्वारे मेसेज पाठवून प्रत्यक्ष करून दाखवतो। याकरता तुम्हाला जिथे मेसेज टाईप करता तिथे जायचं आहे आणि आपल्याला एक बघा, आता इथे 1950 यावर मला काय करायचं आहे, मेसेज पाठवायचा आहे सेंड टू। आणि इथे बघा, मला मेसेज टाईप करायचा आहे। मेसेज टाईप करताना तुम्हाला कशा प्रकारे टाईप करायचं आहे बघा, ई त्याच्यानंतर सी आय कॅपिटल आणि त्यानंतर तुम्हाला स्पेस द्यायची आहे, मी पेस दिली। आणि तुमचा मतदार आय डी टाकायचा आहे, तुमचा मतदार आय डी टाकायचा आहे। समजा आता मी माझा मतदार आय डी इथे टाकतो, बघा इथे माझा मतदार आय डी मी इथे फिल करतो आणि मग मला इथे सेंड करायचं आहे। बघा, आता मी मतदान आय डी माझा इथे फिल केला आणि इथे मी आता सेंड बटनावर क्लिक केला, मेसेज आता इथे मी मेसेजचा सेंड केला। आता बघा इथे रिप्लाय इथे आला आहे, थँक यू कॉन्टॅक्ट ई सी आय, वी शॉल बी सेंडिंग रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन शॉर्टली। बघा आता मला रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन मला शॉर्टली ते पाठवणार आहे 15 सेकंदामध्ये, म्हणजे याचा अर्थ मला सुद्धा इथे मेसेज येईल। बघा मित्रांनो, इथे मला एक अवघ्या 3-4 सेकंदामध्ये, 4-1 सेकंद लागले असेल बहुतेक, मला इथे माझं नाव आलं आहे आणि नाव आल्यानंतर माझा पार्ट नंबर, मतदार यादीचा पार्ट नंबर आला आणि माझा सिरियल नंबर इथे आलेला आहे। तर मित्रांनो, ही खूप छान अशी पद्धती आहे, याद्वारे तुम्ही तुम्हाला समजा जर मतदान करताना आपला पार्ट नंबर आणि आपला जो सिरियल नंबर माहीत नसेल तर तुम्हाला ॲटलिस्ट मेसेज करून हा मिळू शकता। तर मित्रांनो, अतिशय उपयुक्त असा हा एक पद्धती आहे, तुम्ही इतरांनासुद्धा याद्वारे मदत करू शकता जर तुम्हाला माहीत नसेल। आणि ही माहिती तुम्ही सर्वांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपला जो यादी भाग क्रमांक आहे आणि अनुक्रमांक आहे तो चटकन कळेल। धन्यवाद।